टेन फ्रेंड्स एम पी एस सीने जे आहे कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी दोन्ही परीक्षा वेगळ्या केल्या पण सिलेबस सेम ठेव ते एक सिलेबस अनेक परीक्षा अनेक संधी ओपन झालेल्या आहे तुम्हाला राज्य व केंद्र सरकारच्या परीक्षासुद्धा क्रॅक करता येतात त्यामुळे सर्व फॉर्म भरत चला आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आता राज्य सेवेला मास्टर स्ट्रोक सिरीज अंतर्गत आपण चर्चा करत राहू परंतु कंबाईनवर आज आपल्याला काय करायची आहे चर्चा करायची आहे कंबाईनमध्ये कसं असते बऱ्याचशा गोष्टी काय होतात आपलं प्लॅनिंग जर व्यवस्थित नसलं तर आपण एवढं भयानक एक्झिक्युशन करतो पण जे आहे ते प्लॅनिंगमध्ये जर एरर असेल काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात किंवा लक्ष नसते आपलं ते आपण अभ्यास तर करत असतो काही त्याबद्दल काही डाऊट नाही परंतु आपण त्या करू की पूर्ण स्ट्रॅटेजी तुमची प्रिलीमसाठी कशी असली पाहिजे एक गोष्ट लक्षात घ्या तर यामध्ये बघा म्हणजे आम्ही आता ज्या लोकांना ज्या आहे तर थोडाफार अभ्यास झालेला आहे परंतु को एवू ही परीक्षा क्रॅक करायची आहे त्यासाठी फास्ट ट्रॅक मेंटरशिप आणि प्रॅक्टिस बॅच सुरू होत आहे चौदा ऑक्टोबरला पंच्याहत्तर दिवसाची बॅच असेल चार तास पर डे काय असेल लाईव्ह असेल ऑनलाईन लाईव्ह असेल ऑफलाईन असेल ही बॅच सुरू होणार आहे आता यामध्ये लक्षात घ्या बघा आता आपल्याला काय करायचं समजा की एक सिम्पल जे आहे आता तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आता पहिले काय करा माहिती आहे का पहिले जे आहे एक समजा आपले क्वेश्चन्स आहे हंड्रेड क्वेश्चन या क्वेश्चन्समध्ये म्हणजे जे आहे इथं तुम्ही उभे हो आहे आता तुम्ही आणि हे जे आहे प्रिलिम हंड्रेड क्वेश्चन म्हणजे प्रिलिम याच्या मदत कोणीच येणार नाही याची काळजी घ्या चिल्लर चिल्लर गोष्टी होत राहतात मायनर मायनर गोष्टी डेलिबरेटली येत राहतात माइंड काय होईल डायवर्ट होईल काय असते आपण आणि आपल्या ड्रीमच्या मदत कोणी येणार नाही काळजी घ्या आलं तरी काय करा निग्लेक्ट करा निग्लेक्ट नाही करता असेल तर हरण्याचा प्रयत्न करा सॉरी मना सोडून द्या ठीक आहे कारण की मुद्दाम असे टेन्शन येत राहत असतात कारण की माइंडसेटचा जे आहे फोकस खूप महत्त्वाचा असतो मग यामध्ये जे आहे शंभर क्वेश्चन आहे शंभर क्वेश्चन आणि तुम्ही बस असं लक्षात आलं पाहिजे आता शेवटचे वीस क्वेश्चन कोणाचे आहे ती सेटचे ज्याला आपण म्हणतो अंकगणित व बुद्धिमत्ता त्यानंतर जे आहे सर्वात महत्त्वाचे क्वेश्चन किती आहे पंधरा क्वेश्चन जे आहे डायरेक्टली कोणाचे आहे ठीक आहे करंट अफेअर ज्याला आपण म्हणतो चालू घडामोडी ठीक आहे डायरेक्टली ठीक आहे डायरेक्टली लक्षात घ्या आणि इनडायरेक्टली जर आपण जमा केले इनडायरेक्टली तर इनडायरेक्टली आणखी दहा क्वेश्चन जे आहे करंट अफेअरचे असतात ठीक आहे आणि इनडायरेक्टली म्हणजे जे संविधान आपण पाच क्वेश्चन घेऊ जास्त बट ठीक आहे दहा क्वेश्चन येतात संविधानामध्ये काही क्वेश्चन येतात काही अर्थव्यवस्थेमध्ये क्वेश्चन येतात पर्यावरणामध्ये सहा सात क्वेश्चन येतात म्हणजे राज्यसेवेला आणि दोन ते तीन प्रश्न कोणाला येऊ शकतात तू येऊ शकतात विज्ञान व तंत्रज्ञान असे जे प्रश्न असतात तर आपण समजा कंबाईनला जे आहे पाच प्रश्न आणखी एक्स्ट्रा येतात म्हणजे हे जे आहे इनडायरेक्टली येतात याच्यामधनं त्याच्यामधनं चालू घडामोडीमधनं चालू घडामोडीला जर वेटेज जर बघितलं आपण किती प्रश्नाचा आहे वीस क्वेश्चन हे वेटेज किती आहे वीस प्रश्नाचा म्हणजे हा जो स्लॉट आहे हा किती मार्काचा आहे साधारणतः चाळीस मार्काचा स्लॉट आहे पहिल्या लक्षात घ्या व याच्याकडे जे ना मेन फोकस नसतो आपला आपला मेन फोकस असतो जे आहे उरलेले जीएस कडे उरलेले जे क्वेश्चन्स आहे जीएसचे साधारणतः किती क्वेश्चन झाले जी चे साठ क्वेश्चन ठीक आहे आता या साठ क्वेश्चनपैकी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट जे आहे तीसच क्वेश्चन जमत असतात ठीक आहे म्हणजे ज्याला तीस क्वेश्चन जे आहे परफेक्ट मारता येतात तीस क्वेश्चन बऱ्यापैकी उत्तर काय असं माहीत असते हे प्रश्न जे आहे तुम्हाला स्टडीच्या आधारावर काय करतात क्लिक करता येतात स्टडीच्या आधारावर त्यामुळे तुमचा स्टडी चांगला असला पाहिजे परंतु सर्वात महत्त्वाच्या जे तीस क्वेश्चन असे असतात जे थोडेफार येतात थोडे येत नाही त्यातलं एखादा स्टेटमेंट येतं बाकीचे स्टेटमेंट येत नाही तर हे जे तीस क्वेश्चन आहे ठीक आहे हे तीस क्वेश्चन आणि यामधले काही क्वेश्चन समजा चालू घडामोडीमधले त्याला तुमचं जे आहे ना तुम्ही तुमच्यामध्ये एक जे आहे एक राजकीय बुद्धी म्हणा किंवा एक इंटलेक्च्युअल जे आहे कॉमन सेन्स म्हणा एक जे आहे अंदाज ठीक आहे अंदाज किंवा गेसिंग उत्तर जे आहे कुठं दिलेलं असेल याचं गेसिंगचं जे पावर आहे तर ती गेसिंग पॉवर जे आहे तुम्हाला काय करायची आहे प्रॅक्टिसनं विकसित करायची आहे हा सर्वात महत्वाचा पॉईंट आहे बरं का सर्वच जण जे आहे या तीसचाच अभ्यास करतात परंतु वेळेवर जर समजा आला की ए आणि बी स्टेटमेंट माहीत आहे आणि सी आणि डी स्टेटमेंट काहीच माहीत नाही आहे उत्तर मग ए बी मारायचं का ज्या ए बी सी करायचं का ऑल करायचं मग आता कन्फ्यूज झालं सी एन डी तर पहिल्यांदाच पाहतो आणि आपण तो क्वेश्चन सोडू शकत नाही कारण तरी ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट निगेटिव्ह मार्किंग आहे तर तुम्ही बिंदास अटेम्प्ट करू शकता जे शंभर टक्के काहीच येत नाही तो क्वेश्चन सोडला ठीक आहे परंतु नव्वद पंच्याऐंशी नव्वदपर्यंत आरामशीर जाऊ शकतात आरामशीर ठीक आहे इथं जे आहे तर हे जे आहे ना डेव्हलप करणं खूप गरजेचं असते यासाठी मी तुम्हाला जे आहे हा पॉईंट काय करताय रिव्हिजन स्टडीज सांगत आहे मग तुम्ही रोज जे आहे अकरा ते बारा आता आपला पेपर कधी असतो अकरा ते बारा ठीक आहे मग इथं जे आहे अकरा ते बारा या एक तासामध्ये काय करत राहा रोज जे आहे काय करता शंभर एम सी क्यू काय करा प्रॅक्टिस करा रोज पी वाय क्यू असेल मेन्स असेल पी वाय क्यू सॉरी प्रिलिमचे पी वाय क्यू आहे ते घेऊन टाकायचे मेन्से पी वाय घेऊन घ्यायचे जे विषय संविधान वगैरे कॉमन टॉपिक आहे ते त्यानंतर जेवढ्या काही चालू घडामोडी झालेल्या असेल किंवा कोणाची करंट अफेअर्स टेस्ट असेल कोणाच्या टेस्ट सिरीजची टेस्ट टेस्ट सिरीज आहे कुठल्या कोचिंग क्लासची तर हे मारून द्यायचं धाडकन ठीक आहे कारण की काय असतं तर आपल्याला अंदाजानं उत्तर काढण्यासाठी काय लागते प्रॅक्टिसच करावं लागते इथं जे आहे ना सर्वजण काय करतात दुर्लक्षित करतात बरेच जणांना असं वाटतं की ही परीक्षा अभ्यासानच होते हवा अभ्यासानं होते आणि अभ्यासनं अर्धी होते अर्धी गोष्ट जे आहे ना ऑन द स्पॉट वेळेवर आता कसं वागायचं याच्यावर होत असते त्यामुळे हा इंटेलेक्चुअल सेन्स तुमच्यामध्ये डेव्हलप होण्यासाठी जे आहे ना त्याला एकच सोल्युशन आहे प्रॅक्टिस एकच सोल्युशन आहे एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही जे आहे तुमच्या पूर्ण दिनचर्यामध्ये काय कसं असलं पाहिजे की समजा तुमची दिनचर्या आहे समजा आणि तुम्ही साधारणतः जे आहे तर एक जे आहे अभ्यास करता आता यामध्ये काय करा माहिती आहे का रोज एक तास सी सॅटसाठी टाका रोज बिलकुल रोज एक तास चालू घडामोडी टाका ठीक आहे चालू घडामोडी आणि एक तास जे आहे तर पी वाय क्यू किंवा जे आहे प्रॅक्टिस या सेट टाका आणि हे पी क्यू चालू घडामोडी सी सॅट तर पी क्यू प्रॅक्टिस साधारणतः परीक्षेच्या ज्या आहे तर एक महिना अगोदरपर्यंत चालू ठेवा एक महिना अगोदर शेवटच्या एक महिन्यात फक्त वाचन करा मग पी वाय क्यू प्रॅक्टिस वगैरे ना करू आणि शेवटच्या हे बघा शेव परीक्षेला जवळ जवळ येते ना तर परीक्षेच्या ज्या आहे चार पाच दिवस अगोदर मागच्या दोन वर्षाचे पेपर काय करायचे पुन्हा पुन्हा पाहत राहायचे पुन्हा पुन्हा उत्तर कसं काढलं असेल उत्तर इथंच का ठेवलं असेल मग अशा वेळे अशामुळे कसं झालं असेल कारण की तोच पॅटर्न काय असतो समोर रिपीट होत असतो आता बघा कसं असते आता काय करा माहिती आहे तुम्ही पी वाय क्यू ठीक आहे हे लक्षात घ्या आता उरलेला जो वेळ आहे आता समजा तुम्ही बारा घंटे अभ्यास करत असाल तर तीन घंटे गेले तर नऊ घंटे तर नऊ घंट्याचे जे आहे काय करा तर दीड दीड तासाचे स्लॉट पडा दीड तास किंवा दोन तास दोन दोन तासाचे काय करा स्लॉट पडा दोन दोन तास एक दोन तास म्हणजे सहा तास आणि एक तीन तासाचा स्लॉट पडा आणि यामध्ये चार चे विषय घ्या एकाच दिवशी पूर्ण चा विषय नका घेत बसू दोन तास पॉलिटी दोन तास भूगोल दोन तास इतिहास आणि दोन तास फिजिक्स केमिस्ट्री बाय काय असतं माहिती आहे का की यांनी काय होत असते की अशी सायक्लिक रिव्हिजन होत राहते म्हणजे तो विषय कंटिन्यू आपला काय असतो रोज रिवाईज होत असतो रोज त्याचे पॉईंट काय करत असतो आपण पाहत असतो रोज बिलकुल ठीक आहे त्यामुळे सर्व विषय काय राहतात फ्रेश राहतात त्याला म्हणतात पॅरल आणि सायक्लिक स्ट्रॅटेजी कंटिन्यू राहतात काय होतं तुम्ही पॉलिटी जेव्हा अभ्यास करता पॉलिटी खूप स्ट्रॉंग असते दोन महिन्याच्यावरून गेले एक महिना जरी गेला ना तर मोठे मोठे आर्टिकल आठवत नाही आणि परीक्षा तर एकदम मायक्रो लेवलला असते एकदम जे आहे हिडन लेवलला असते त्यामुळे याला कंटिन्यू रिव्हिजन करा आणि याची चालूच ठेवा रिव्हिजन लागल्यास जे आहे परीक्षा पंधरा दिवस अगोदर सी थोडी थांबून दिली चालते थोडीशी आणि करंट अफेअर जे आहे चालूच पाहिजे फक्त जे आहे क्यू प्रॅक्टिस बंद करू शकतो शेवटचे पंधरा ते पंधरा दिवस किंवा तीन आठवडे अगोदर पण नाही केली चालते फक्त मधात एक दिवस काय करा की क्यू वाजत असताना जे महत्त्वाचे पॉईंट आहे त्याला अंडरलाईन करून ठेवा शेवटी त्याला सुद्धा एक दिवस काय करायची रिव्हिजन द्यायचे एक लक्षात घ्या असं हे पॉईंट काय असतात महत्त्वाचे असतात आता जीएस जीएसचं तुम्ही जेव्हा रिव्हिजन करता तर रिव्हिजन काय करता पुस्तक घेऊन करता तसं नाही ते ऑब्वियसली पुस्तकच घेणार आहे दोनही प्रॉब्लेम परंतु रिव्हिजन करताना काय करायचं माहिती आहे का की समजा पॉलिटी आहे ठीक आहे पॉलिटी पॉलिटीमध्ये असं लावायचं आता समजा पेपर कोणता आहे आपला दोन हजार पंचवीसचा ते आहे दोन हजार जे आहे चोवीस दोन हजार तेवीस दोन म्हणजे तेवीस दोन हजार बावीस दोन हजार एकवीस आणि दोन हजार वीस तर हे जे आहे ना हे असे वर्ष लिहायचे वर्ष ते वर्ष लिहायचे ठीक आहे आता यामध्ये जे आहे तर जे बावीसचे जे प्रश्न आलेले आहेत ते थोडक्यात बारीक बारीकमध्ये लिहून टाकायचे असे हा हे हा प्रश्न आला हा प्रश्न आला हा प्रश्न आला असं त्यानंतर ज्या यावर्षी प्रश्न बारीकमध्ये लिहायचे असं किंवा जैवयतेचे प्रकार त्यानंतर जे आहे तर दख्खनच्या पठाराच्या खडकाबद्दल विचारलं असं बारीक बारीकमध्ये लिहून टाकायचं असं ठीक आहे म्हणजे आपल्याला काय होते समजतं की कोणत्या विषयावर जे आहे प्रश्न येत आहे मग आपल्याला दिसतं की जे आहे की दख्खनच्या पठारावर प्रश्न येत आहे पठाराच्या प्रकाराचे प्रश्न येत आहे मग आपल्याला पठार उत्तर दक्षिण लावण्याची काय गरज आहे असं येऊन जाते आपल्याला माहित आहे की स्थलांतरित शेतीची नावं येत आहे जगाचे विचारले भारतातले विचारले मग महाराष्ट्रातलं विचारू शकते ठीक आहे असं आपल्याला माहित आहे की जे आहे की आपल्याला इथं दि दिलेलं आहे की भारतातल्या नद्या किंवा सॉरी महाराष्ट्रातल्या नद्या तर महाराष्ट्रातल्या नद्या कोणत्या आणि त्याबद्दल काय विचारलं जात आहे त्या नद्याबद्दल ते तरुण नद्या आहे का तर मागच्या वेळेस आकार कसा आहे तर तिथल्या नद्या कोकणातील नद्या तरुण नद्या आहेत ते उभे खनन म्हणजे ऊर्ध्वगामी जे आहे खनन काय करतात जास्त सॉरी उर्धोगामी खनन काय करतात जास्त ठीक आहे त्यामुळे जे आहे तर त्याला कारण असतं तर असं जे आहे तरुणमध्ये असलं की जे हॉलिटिकल इलोजन असते ठीक आहे मग इथं जे आहे तर आपण तो पॉईंट आहे मग सह्याद्रीच्या आकाराबद्दल प्रश्न येऊ शकतो काय असतं माहिती आहे का समजा की दोन हजार एकवीस सॉरी एकवीस बावीस तेवीस आणि एक वीस घ्या चार वर्ष पाहिजे तर यामध्ये काय होते की प्रश्न जेव्हा येतात ना तर कोणतेही प्रोफेसर पाहून घेतात कसे कोणते टॉपिक येतात त्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात मग काय होतं आले ले कौन -कौन ते टॉपिक आलेले असतात ना तर ते टॉपिक जे आहे छोटे छोटे टॉपिक असतात मृदा मृदेची धूप ठीक आहे आता मृदेची धूप सर्वात छोटा टॉपिक आहे सर्वात जास्त प्रश्न येतो ठीक आहे म्हणजे मृदेची धूप किती प्रकारची असते तर चार प्रकारची मग ते कशी असते मग ते कोणकोणते भाग असतात वगैरे वगैरे असतात काही जास्त मोठा टॉपिक नाही आहे हार्डली एका पानाचाही टॉपिक नाही ठीक आहे पण त्याच्यावर एक प्रश्न येत राहतो मग आपण तो टॉपिक वाचतच नाही इकडे लागला शंभर एक मार्गासाठी शंभर पानं वाचतो ते एक म्हणून आपण काळजी घ्यायची की मागच्या चार वर्षात एवढे काही चॅप्टर आलेले आहे त्या चॅप्टरवरचं ते आजूबाजूचं काय करायचं पटपट वाचून घ्यायचं ठीक आहे म्हणजे असं नको व्हायला की ज्या आपण खूप अभ्यास केला आणि आपल्याला जे आहे की एक छोटासा टॉपिक आहे समजा कुठला एखादा की जे आहे वस्तीचे प्रकार ग्रामीण वस्तीच्या प्रकारावर नेहमी प्रश्न येतो आणि ग्रामीण वस्तीच्या प्रकारावर जो प्रश्न येतो ना तो फक्त कोणत्या याच्यावर येतो की जे आहे की न्यूक्लिएटेड आणि सेमीन्युक्लिएटेड याच्यावर खूपच प्रश्न येतो सेमीन्युक्लिएटेड म्हणजे जे आहे निमसघन वस्ती त्यामध्ये आ, बुद्रुक आणि खुर्द ही खेड्यांची रचना असते हा प्रश्न नेहमीच येत राहतो ठीक आहे मग आता हा प्रश्न आला तर तेवढं पटकन काय करायचं पाहून घ्यायचं ठीक आहे आणि त्याचा मग सखोल अभ्यास करून टाकायचा रिव्हिजन करताना असं असते रिव्हिजन करताना असं करता नाही की ठीक है। ठीक है। जे आहे पुस्तक घेतून पूर्ण वाचून काढलं ठीक आहे पण आपल्याला जे आहे जे पॉईंट आलेले आहे मग ते एखादं कुठलं चॅप्टर आपलं सुटलं का हे पाहणं गरजेचं असते त्या दोनपणाचं जे आहे चॅप्टर असतं ते मग ते आपण पाहतो की नाही हे महत्वाचं असते तर हे ॲनालिसिस जे आहे मी तुम्हाला करून देणार आहे उद्यापासून ठीक आहे की कंबाईनवर जॉग्राफीवर कोणकोणते प्रश्न आले मागच्या चार वर्षात मग आता काय येऊ शकते याचं अॅनालिसिस जे आहे राज्यसेवा आणि कंबाईन ठीक आहे राज्यसेवेसाठी वेगळं आणि कंबाईनसाठी वेगळं याचं अॅनालिसिस जे आहे मी उद्या परवा आणि नेहरू असंच जे आहे काय करणार आहे सुरू करणार आहे तर ते प्लीज तेवढं पाहून घ्या तुम्ही नका टेन्शन घेऊ तुम्हाला ते करायला वेळ लागेल आणि विनाकारण वेळ जाईल तर मी तुम्हाला ते ॲनालिसिस करून देणार आहे की बाबा तू जॉग्राफीचा अभ्यास करत आहे मग महाराष्ट्राच्या मुगलामध्ये हे चॅप्टर वाचले का तू कंबाईनसाठी राज्यसेवेसाठी वाचले का काय असते छोटीशी गोष्ट असते ठीक आहे पण ते काय असते की सिम्पल जे आहे की एकदम समजा की महत्त्वाचे जे आहे बीचेस विचारले असते भारतातले किंवा महाराष्ट्रातले मग आपण तेवढे जे आहे दोन पाच सहा पाच सहा बीचेस जरी पाट करून ठेवलं तरी आपल्याला ते प्रश्न काय होतो जमतो पण आपण कसं असते की इकडे दख्खनच्या पठारातमध्ये सह्याद्रीमध्येच गुंतलेलो असतो इकडे बीचेसचं नाव पाटकर की करत नाही मग एक प्रश्न जराला तर मग तिथे कुठंतरी जे आहे हरित क्रांतीवर प्रश्न असते आपण कृषीमध्ये हरित क्रांती त्यानंतर जे आहे धवल क्रांती आता जे आहे ब्लू रिव्हॉल्युशन शकते मग ते ज्या फार जास्त नसते त्या तीन पानामध्ये सर्व गोष्टी काय होतात कवर होतात ठीक आहे असा भाग असतो ते मी तुम्हाला आता हे रोज जे आहे तुम्हाला कंबाईन आणि राज्यसेवेचं जे आहे काय करायला अनालिसिस देणार तर हा एक भाग आहे लक्षात घ्या मग इथं जे ना हे जीएस ओरिएंटेड काय करायचा अभ्यास करायचा म्हणजे जे आपलं बिलकुल असं शेड्युल्चं थोडंसं हलकंसं जे आहे सायंटिफिक वागणं सुद्धा काय असतं गरजेचं असतं ठीक आहे मग असं जर आपण समजा रिव्हिजन करत राहिलो आपली प्रॅक्टिस सुरू राहिली तर जे आहे आणखी बेटर होऊ शकतं त्याचा पार्ट टू जे आहे तर उद्याच्या याला मी राज्यसेवासाठी वेगळं करेल आणि जे आहे कॉलि कंबाईनसाठी वेगळं करेल मग तिथं दिलेलं असेल असं की भूगोल जे आहे ॲनालिसिस ठीक आहे भूगोलमध्ये जे आहे मागच्या चार वर्षात कशा प्रकारे प्रश्न आले कसा ट्रेंड बदलला आणि कोणते चॅप्टर तुम्ही रिव्हिजन करायला पाहिजे आणि कोणत्या पॉईंटवर करायला पाहिजे हार्डली एक दहा दहा मिनटं तुमचे जाईल पण मी पूर्ण डिटेलमध्ये देईल राज्यसेवाही देईल त्यानंतर कंबाईन पण देईल भूगोल कंबाईन त्या भूगोल राज्यसेवा पॉलिटी क्वालिटी इकॉनॉमी इकॉनॉमी ठीक आहे असं डिटेलमध्ये तुम्हाला जे आहे बेसिक जे आहे ते सर्व देऊन टाकेल पर्यावरणसुद्धा देईल त्यामुळे तुम्हाला आधार होईल त्यानंतर सायन्ससुद्धा सर सांगतील पत्तेवार सर सांगतील हिस्ट्रीचं सा पठाडे सर सांगतील अभिजित पाटील सर सांगतील हे आपण उद्यापासून त्या त्यागृष्टी ओके अशा प्रकारे जे आहे कृपया अभ्यास करा आणि जे आहे जे पॉईंट सारखे आठवत नाही काही पॉईंट असे असतात की जे आठवत नसतात ती रिव्हिजन करा आठवत नसतात मग ते एक वेगळ्या पानावर लिहून ठेवायचे प्रत्येक विषयाचे तीन तीन पाना तसे बनवून ठेवायचे आणि परीक्षा दिवशी सकाळी उठून तीन तास काय करायचे रिव्हिजन करा आणि परीक्षेला गेल्यानंतर ठीक आहे आता परीक्षेला गेल्यानंतर आता बरेचणं हे ही माइंडसेटच ही माहीत नसते बरेच जण समजा क्वेश्चन आला।, आला की क्वेश्चन आला की क्वेश्चन आठवतात आणि क्वेश्चन वाचला की लगेच पुस्तकात जातात आपल्या रूमवर जातात किंवा आपल्या वहीत जातात तसं नाही करायचं या क्वेश्चनमध्ये जे आहे प्रेझेंट राहायचं याच्या बाहेर नाही जायचं कारण कसं असतं इथं जुगाड करायचं असते ए डी आता तुम्ही काय करता ए स्टेटमेंट वाचता ए स्टेटमेंट राईट करा विचार करत बसता अरे बाबा तसं नाही इथे ज्यांना आन्सर दिलेलं आहे हे बघा ऍन्सर दिलेले आहे आणि आन्सर कसे पेअर कशा दिलेल्या तीन तीनच्या तीन एबीसी एबीसीडी तर याच्याकडे बघा यातला कोणत्या ऑप्शनवर आपण विचार केला म्हणजे होईल तर फार विचार करत नका का बसू यापैकी ज्यांना पटकन जे आहे कोणतं उत्तर जे आपल्याला शंभर टक्के वाटतं ते पाहून सोडून द्या त्याच्यावरून खाली या कारण की इथं ही जी परीक्षा आहे कंबाईनची नहीं है, ही फक्त ज्या स्टडी टे टेस्ट नाही आहे ही स्पीड टेस्ट आहे ठीक आहे मग तुम्हाला कमीत कमी वेळात ज्या तो प्रश्न कसा जमेल यासाठी काय असते महत्त्वाचं असते उद्याच्या लेक्चरला आपण जे आहे तर याचं ॲनालिसिस पाहू प्रत्येक विषयात जॉग्रॉफी नंतर पॉलिटी नंतर इकॉनॉमी एक एक विषयाचे मी डेली काय करतो ॲनालिसिस टाकतो ठीक आहे तर तेवढे प्लीज कृपया ज्या पाहून घ्या त्या विषयावर काय करा भर ओके आणि त्या अनालिसिससोबत मी काही आहे ज्या तुम्हाला फटाफट काय करेल त्या कॅन अॅन्सर त्यासोबत ज्या थोडे फॅक्च्युअल अॅनालिसिस काय करेल सांगेल ओके फिरी मच जय हिंद ऑल द बेस्ट आणि जे आहे सर्वात महत्त्वाचं जे आहे की यूट्यूबला काही महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन दिल्या जाईल तर त्या कृपया फॉलो करा कारण की यावर्षी जे आहे राज्यसेवा आणि कंबाईनमधनं ज्या आहे सर्वांना न्याय बन ठीक आहे सर्वात शेवटी जे आहे ती जी आहे अनुस असावा कुणासारखा असावा रतन टाटासारखा आजकाल ज्या आहे धर्माच्या आधारावर बऱ्याच गोष्टी चालल्या तर रतन टाटा कोणत्या धर्माचे होते छोटासा धर्म होता पारसी धर्म ते पारसी धर्म जे आहे हा त्यांचा विशेष नव्हता हो पण त्या धर्माचं देशावर इतकं प्रेम असावं त्यामुळे जे आहे रतन टाटा हे त्याच्या धर्मासाठी नैतिकतेने व इमानदारीने काय झाले जे आहे शेवटपर्यंत जे आहे लढले आपण सर्वजण जे आहे रतन टाटा जे आहे जसं एखाद्या कोणत्याही व्यवहारात उद्योग क्षेत्र असो कोणताही व्यवहार असो त्यामध्ये जे आहे आपण नैतिकता पाळली पाहिजे त्यामुळे कोणत्याही व्यक्तीचा जे आहे काय हो त्याचं कल्याण हो खूप हो महत्वाचं असतं शेवटी तेच शिल्लक राहत असतं त्या म्हणजे माणसाचे जे ते चार जे आहे आश्रम आहे चौथ्या आश्रमात जेव्हा तुम्ही पोचाल तर शेवटी तेच शिल्लक राहत असतं त्यामुळे रतन टाटा यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली देऊ आणि आपण त्यांना कृतीतून श्रद्धांजली शब्दात नाही देऊ ठीक आहे तर त्यामुळे जे आहे सर्वांना जे आहे पुन्हा जे आहे तर एक त्या दृष्टिकोनातून सर्वांनी वाटचाल करा आणि सर्वांना जे आहे तर अभ्यास करत असताना की असं कन्फ्यूज वगैरे नाही व्हायचं आहे आपलं कर्तव्य जे आहे टाटांप्रमाणे जे आहे आपलं कसं बेस्ट करता येईल एवढं एक काम करायचं आहे आपल्या हातात आहे ते आनंदानं हे इमानदारीनं करून टाकायचं आहे बास बाकी सोडून द्यायचं बाकी यंदा परमेश्वर जो आहे तो सर्व व्यवस्थित थँक्यू जय हिंद जय भारत